दिनांक 23 डिसेंबर 2023 रोजी खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते वळसे ग्रामपंचायत अधील वळसे ते निबी या गावांना जोडणारा सुमारे 25 लाख रुपयांचा रस्त्याचं लोकार्पण करण्यात आलं. यावेळी त्यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस विजयराव मोरे तसेच रोहा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष विनोद पाशिलकर हे उपस्थित होते. त्याचप्रमाणे ग्रामपंचायतचे सरपंच नरेश पाटील, माजी सरपंच रामा म्हात्रे, उपसरपंच शांतिशील तांबे, सदस्य अमित मोहिते, गणेश शिवलकर, किशोर पाटील, मनोहर सुर्वे, ज्येष्ठ सहकारी टी आर पाटील, वालेकर अण्णा, उद्योजक सतीश भगत, राम नागती आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना गेल्या काही वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीला सुमारे 6.5 कोटींचं जलजीवन काम मंजूर झालं. त्याची वर्क ऑर्डर एका वर्षापूर्वीच मिळाली आहे. संबंधित ठेकेदाराने वर्ष होऊन सुद्धा त्या कामाला कोणत्याही प्रकारे सुरुवात केलेली दिसत नव्हती, त्यामुळे ग्रामपंचायतमध्ये पाण्याची बोंबाबोंब सुरूच होती. हे खासदारांच्या लक्षात येताच संबंधित ठेकेदाराला चाप देत खासदार सुनील तटकरे यांनी येत्या 4 ते 5 दिवसांमध्ये जलजीवनचं काम सुरू होऊन पाण्याचा प्रश्न लवकरात लवकर सोडू असं आश्वासनही दिलं. त्याचप्रमाणे ग्रामपंचायतमधील भुवनेश्वर गाव हे इतके वर्ष होऊन सुद्धा स्मशानभूमी असून वंचित राहिलं आहे, तरी ते सुद्धा प्रश्न लवकरात लवकर सोडवून भुवनेश्वर गाव यांना स्वतंत्र स्मशानभूमी देण्यात येईल असंही त्यावेळी सांगण्यात आलं. महत्वाचं जे काही मोठ्या लोकसंख्येच्या ग्रामपंचायती आहेत त्या ग्रामपंचायतीमध्ये आपल्या वर्षे ग्रामपंचायतीचा समावेश त्या ठिकाणी होतो. रोहा आणि जाटा एमआयडीसीच्या मध्यवर्ती असलेल्या या परिसरामध्ये गेल्या 15-20 वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावरती नगरीकरण वाढलं, प्रचंड प्रमाणाची वस्ती या ठिकाणी निर्माण झाली, काही सीओची झाली, काही अशी झाली. फक्त या सगळ्या परिसराला पायाभूत सुविधा कशा देता येतील याचा प्रयत्न मी असेल, अदिती असेल, अनिकेत असेल, पक्षाचे माझे सर्व सहकारी असतील, ज्या ज्या वेळेला जिल्ह्याचे अध्यक्ष मधुकरराव पाटील यांनी या गावाच्यासाठी जे काही महत्वपूर्ण मागितलं ते देण्यासंदर्भातली भूमिका मी सर्वांनी स्वीकारली. आपल्याही सर्वांचं पाठबळ हे नेहमीच आशीर्वाद रुपी त्या ठिकाणी राहिलं. खरं तर बोलायचं खूप आहे परंतु तब्येत ठीक नसल्यामुळे फारसं या ठिकाणी संवाद करता येत नाही. साहेब, गेल्या वर्षा काही वर्षांपूर्वी ग्रामपंचायतमध्ये पाण्याची बोंबाबोंब होती, त्याची दक्षता घेऊन तुम्ही ग्रामपंचायतीला 6.5 कोटींचा निधी मंजूर करून दिला, परंतु त्याची वर्क ऑर्डर वर्ष झालं आले तरी पण त्या कामाला सुरुवात झाली नाही. मला आजच माहिती झाली, एकदा जिल्हा परिषदेचे सीओ आणि कार्यकारी अभियंते यांच्याशी संपर्क करतो आणि 4-5 दिवसांमध्ये काम सुरू होईल या वृत्तीमध्ये दक्षता घेतली जाईल. मध्ये सर्व गावांना स्मशानभूमी आहे परंतु भुवनेश्वर गावाला अजूनपर्यंत स्मशानभूमी नाही, त्यामुळे अनेक वेळी त्रास सहन करावा लागतो. सगळे ग्रामपंचायतीचे नेते मंडळी बघतील, त्यांच्या अखत्यारी जे येईल ते करतील आणि त्यांनी एखादी गोष्ट त्याच्या वतीमध्ये माझ्याकडनं हस्तक्षेप करायला सांगितले तर मी नक्कीच त्या वतीमध्ये प्रत्यक्ष राहील.